प्रामाणिकता शुद्धता आणि पारदर्शकतेचे प्रतीक म्हणजेच रतनलाल सी बापना ज्वेलर्स जहां विश्वास ही परंपरा आहे. एका महिलेने तरुणाकडून लग्न करण्यासाठी 1,00,000 रुपये घेऊन त्याचा हनी ट्रप केल्यामुळे तरुणाने आत्महत्या केली होती. या प्रकरणी दाखल असलेल्या गुन्ह्यात फरार असलेल्या महिलेस शनिपेठ पोलिसांनी गुप्त माहितीवरून पुणे येथे अटक केली आहे. मयत कैलास संतोष चौरे हा तरुण MIDC चटई कंपनीत काम करत होता. जळगाव तालुक्यातील कुसुंबा येथील आपल्या बहिणीकडे गेल्या 12 वर्षांपासून राहत होता. दरम्यान दुसरा विवाह करण्यासाठी जळगाव शहरातील शनी मंदिराजवळ राहणारी लीलाबाई रामनारायण जोशी व उज्ज्वलाबाई उर्फ संगीताबाई रमेश पाटील यांनी त्याच्याकडून 1,00,000 रुपये घेऊन 30 जुलै 2020 रोजी सकाळी मलकापूर येथील उज्ज्वला गाढे या मुलीशी लग्न लावून दिले. त्याच ठिकाणी कैलासाच्या नातेवाईकांनी 40,000 आणि 60,000 असे 2 टप्प्यात 1,00,000 रुपये भाभी आणि संगीताबाई यांना दिले. दरम्यान दुसऱ्या दिवशी 31 जुलै रोजी नववधू उज्ज्वला गाढे कुसुंबा येथे आल्यानंतर सकाळी 11 वाजता कैलासचा मोबाईल घेऊन पसार झाली. नैराश्यातून कैलासने 7 ऑगस्ट रोजी शनी मंदिराजवळील पोलीस चौकीच्या बाजूला असलेल्या ओट्यावर विषारी औषध घेऊन आत्महत्या केली. या प्रकरणी 28 ऑगस्ट रोजी मयत कैलास चौरे यांचे मेहुणे संतोष पाटील यांनी दिलेल्या फिर्यादीवरून तिन्ही महिलांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलाय. यातील दोघांना अटक केली तर उज्ज्वला गाढे बेपत्ता झाली होती. ती पुण्यात एका व्यक्तीसोबत राहत असल्याची माहिती हेड कॉन्स्टेबल दिनेश सिंग पाटील यांना मिळाली. त्यानुसार पोलीस पथकाने पुण्यातील रांजणगाव येथून उज्ज्वला गाढे हिला अटक केली. न्यायालयात हजर केले असता तिला 3 दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. रफू चक्कर झालेली नववधू पुणे येथील रांजणगाव MIDC असल्याची माहिती शनीपेठ पोलिसांना मिळाली. सोमवारी पहाटे 5 वाजता ती घराबाहेर जाणार तोच तिला शनीपेठ पोलीस स्टेशनचे विठ्ठल ससे यांच्या सूचनेनुसार पोलीस कर्मचारी दिनेश सिंग पाटील, रवींद्र पवार, अभिलाषा मनोरे, अनिल कांबळे, सलीम पिंजारी, रवींद्र पाटील यांच्या पथकाने तात्काळ अटक केली. जळगाव शहरातील शनीपेठ पोलीस स्टेशनला दिनांक 28/8/2020 रोजी एक गुन्हा दाखल झाला होता. 65/2020 कलम 306 म्हणजे आत्महत्येस प्रवृत्त करणे, 420 फसवणूक या कलमांखाली हा गुन्हा दाखल झाला होता. यामध्ये कुसुंबा गावातील एक तरुण ज्याची फसवणूक झाली होती, फसवणूक अशी की यातील जे आरोपी महिला आहे लीलाबाई जोशी आणि पद्मा खिलारे यांनी या तरुणास लग्न लावून देतो म्हणून 1,00,000 रुपये घेतले आणि उज्ज्वला गाढे जी तिसरी आरोपी आहे या मुक्ताईनगर येथे राहणाऱ्या तरुणीशी त्याचं लग्न लावून दिलं. लग्नानंतर दुसऱ्या दिवशी ती मुलगी आरोपी क्रमांक 3 ही निघून गेली, त्याच्याकडे न राहता. त्यामुळे त्याने पुन्हा त्या महिलांकडे आपले पैसे मागणे सुरू केले. त्यांनी पैसे न दिले नाही, तसेच याची फसवणूक झाली. या धक्क्यातून सदर युवकाने आत्महत्या केली 3/8/2020 रोजी. त्यानुसार हा गुन्हा दाखल झाला होता. यापूर्वी यातील लीलाबाई जोशी आणि पद्मा खिल्लारे यांना अटक करण्यात आली होती. काल रोजी यातील जी जिच्याशी लग्न लावून देण्यात आलं होतं उज्ज्वला गाढे ही तिसरी आरोपी इस शनीपेठ पोलिसांनी पुणे जिल्ह्यातील रांजणगाव इथून ताब्यात घेतलेला आहे आणि तिला आता कोर्टाने 3 दिवस PCR दिलेला आहे. या प्रकरणात पूर्वी अटकत असलेल्या लीलाबाई उर्फ भावी व संगीता उर्फ उज्ज्वला या गेल्या 7 सप्टेंबर पासून न्यायालयीन कोठडीत आहेत. दरम्यान फरार नववधू उज्ज्वला गाढे हिला शनीपेठ पोलिसांनी अटक केल्यानंतर मंगळवारी न्यायालयात हजर केले. तिला सुनावणीअंती 3 दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे. धर्मेंद्र राजपूत सोबत आनंद शर्मा, इंडिया आजतक न्यूज, मराठी.